मित्रांनो, त्या दिवशी मी संगमेश्वर मंदिर सासवड इथं मी संगमेश्वर मंदिर सासवड या मंदिरात दर्शन घेतले आणि त्या दिवस नेहमीप्रमाणे माझा यूट्यूब चॅनलचा मी व्हिडिओ शूट केला आणि संगमेश्वर मंदिर पूर्ण शूट केल्यानंतर मी बाहेर आलो आणि बाहेर येऊन मी शूज घातले आणि गाडी पार्क केलेल्या जागेवर आलो आणि समोर बघतो तर काय एक छोटेसं मला पडकं अवस्थेत आणि आता नवीन जीर्णोद्धार थोडंफार बांधकामाला सुरुवात केलेलं एक छोटीशी समाधी दिसली. मी सहज डोकावून पाहिलं तर पाहून मला तर धक्काच बसला. अरे ही समाधी कोणाची? ही आहे गोदाजी राजे जगताप. मित्रांनो, सासवड जे गाव आहे आणि सासवड गावात एक संगमेश्वर जे मंदिर आहे, फार प्राचीन मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिर. आणि त्या मंदिर जेव्हा आपण दर्शन मी त्या रोज केले ना आणि बाहेर आलो तेव्हा मला अचानक छोटीशी समाधी दिसली. त्याचं काहीतरी थोडंफार जीवनराचं काम चालू होतं, थोडंसं डागडुजीचं काम चालू होतं थोडंसं. आणि मी बघितलं म्हटलं हे काय, तर ती समाधीची अवस्था फार भयानक होती. म्हणजे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पण आता लक्ष द्या त्यात थोडंसं लक्ष देतंय, देणारे लक्ष जे आहेत ते देत आहेत. तर ती होती सरदार गोदाजी राजे जगताप, जे सासवड परगणांचे आपण म्हणतो देशमुख होते. तर मित्रांनो, स्वराज जेव्हा काळ होता ना तेव्हा छत्रपतींच्या काळात ते एक स्वामीनिष्ठ म्हणत नाही का आपण की एकनिष्ठ आपण म्हणतो की ते सरदार होते. ते त्यांनी बऱ्याच लढाया जिंकल्या, त्यांचा बराचसा मोठा सहभाग आहे. तर ते नंतर त्यांचा इतिहास मी बघितला आणि नंतर त्यांना बराचसा युद्ध त्यांचा सहभाग आहे. बेलासूरच्या त्या युद्धात त्यांचा सहभाग आहे. नंतर जेव्हा औरंगजेबाची नजर जेव्हा याच्यावर गेलती, शेवटी रायगडावर नजर फिरली होती आणि त्याने तो त्या वेढा टाकला होता, वेढा टाकला आणि त्याने अजून एक मुक्तपण खान काहीतरी म्हणतो त्याला, फत्ते खान, हा त्याला पाठवलं होतं तिथं कुठं रायगडवर अजून हल्ला करण्यासाठी. तर तेव्हा काही लोकांनी तेव्हा सांगितलं की गोदाजी राजे जगताप यांना कळलं की ते तिथं येणार युद्ध आपल्या हेसाठी, वेढा टाकून आतमध्ये कैद करण्यासाठी वरती आपले अडकलेले होते लोक. तर तेव्हा त्यांनी त्या रायगडजवळ एक खिंड आहे आणि त्या खिंडीतच त्यांना असलं गाठलं आणि म्हणतात की मनभर मुघलांना कणभर मावांनी अक्षरशः कापून टाकलं. आपले जे मराठे ना मराठे मनभर मोगलांना आपण कणभर जे आपले मावे होते मराठे होते यांनी अक्षरशः कापून टाकले त्या लोकांना तिथं. एवढी म्हणजे स्वामीनिष्ठ ती सरदार होते आणि त्यांच्या हाताकडचं नेतृत्व जे होते ते खूप सुंदर होतं. प्रत्येक लढाईत त्यांचा सहभाग होता. सुभान मंगल असो, जो शिरवळजवळ एक किल्ला आहे तेव्हा स्वराज्याचे पहिले तोरणा असो, जेवढं आपण ताब्यात घेतले तेव्हा युद्ध करून जिंकले ते तेव्हा यांचा खूप मोठा सहभाग होता. पुरंदर असो, असे बरेचसे किल्ले आहेत. जेवढा इतिहास आला आहे आपल्याकडं तेवढा आपण मी सांगतोय. याहून पलीकडे त्यांची कामगिरी अजून खूपच म्हणजे खूपच अजून सुंदर पण असेल, कारण एवढा तर इतिहास खूपच सुंदर झाला तसं तर म्हटलं. पण याहून पुढं खूप आपण म्हणत नाही की खूपच आपल्या त्यापासून प्रेरणा मिळतात. तर सांगायचा उद्देश हा जे मी तुम्हाला सांगतोच ते त्यांचा इतिहास तो विषय नाही, पण सांगायचा उद्देश आहे की बघून थोडं खराब वाटलं मला की एक छोटीशी समाधी होती ती. मी तेव्हा ते संगमेश्वर मंदिर शूट केला व्हिडिओ आणि नंतर बाहेर मी आलो तर तिथं गाडी बिडी पार करतात. अरे म्हटलं काय छोटंसं बघू म्हटलं, बघू आता ते बघून मला खराब वाटलं. तर मित्रांनो, जर आले ना संगमेश्वर मंदिरात तर तिथं एक वेळ दर्शन घ्या, खूप गरज आहे. त्यांच्यापासून आपल्याला एक प्रेरणा मिळते. मित्रांनो, सरदार गोदाजी राजे जगताप म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचं पान. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ देशमुख स्वराजसाठी झालेले खत बेलसर लढाईचे सरदार अनुभवलेले सरदार म्हणजेच गोदाजी जगताप. मित्रांनो, तसेच शेवटच्या काळात 35,000 पायदळाची सरनौबत की होती. पराक्रमी
स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द छत्रपती शिवरायाने स्वराज्य स्थापनेनुसार सुरुवात केली. शहाजीराजांना पुणे जहांगीरदार मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली शुभानी मावाते एक एक किल्ला काबीज करायला सुरुवात केली. तोरणा, सुभानमंगल, रोहिडा असे किल्ले त्यांनी ताबीज केले. विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन 1648 साली फत्तेखानास धाडले. आदिलशाहीचा सरदार फत्तेखान हा 20,000 फौज घेऊन शिवाजीराजांवर चालून आला. त्याने सुभानमंगल जिंकून नंतर पुरंदरवर हल्ला केला. फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळ सुभानमंगल किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा पहिला पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार या सुभानमंगल भुईकोटवर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला व फत्तेखानाला हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेदे, बाजी जेदे गो आणि गोदाजी राजे जगताप ज्यांचा मगाशी मी तुम्हाला समाधी दाखवली यासारखी स्वराज्यनिष्ठ मंडळी बेलसरच्या छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरच्या खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठाचे तुंब युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेदे, गोदाजी जगताप यांनी गनिमीची कत्तल केली. याच वेळी बाजी पासलकर यांना वीरमरण आले. त्यामुळे चौथाहून गोदाजी जगताप यांनी फत्तेखानाचा सरदार मुसेखान याला गाठला. सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिले. दोघा तुंब युद्ध झालं. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. गोदाजीचा रुद्ररूप पाहून फत्तेखानाने विजापूरला घाबरून पळून गेला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला. प्रतापगडाची लढाई 10 नोव्हेंबर 1659 ही महाराष्ट्रीय इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपात आलेले स्वराज्यावर संकट अफजलखानाचा वध करून तसे त्या सैन्याचा दणदणीत पराभव परतून लावले. मित्रांनो, अजून बराचसा इतिहास त्यांच्याबद्दल सांगता येईल, पण सांगायचा उद्देश माझा हाच आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जास्त असं लोकांबद्दल शेअर करा. कारण माझे सर्व एकड किल्ल्यांचे व्हिडिओ असतात, जुने असतात, प्रेरणादायी व्हिडिओ असतात. जास्त असं ग्रुपला तुम्ही शेअर करा. माझा एवढीच अपेक्षा असते, बाकी काही नाही. तर मित्रांनो, जो व्हिडिओ माझा आवडला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.